लासलगाव बाजार समितीमध्ये 3 दिवसांनंतर कांदा लिलाव सुरू. कांद्याला मिळतोय 2 ते 2500 रुपये प्रति क्विंटलचा भाव. साखरेच्या निर्यातीवर केंद्र सरकार बंदी घालण्याची शक्यता. पाऊस कमी झाल्यानं यंदा ऊस उत्पादनात घट होण्याची चिन्ह. बॅनरवर शरद पवारांचे फोटो वापरू नका. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठांच्या सूचना. शरद पवार यांची उद्या कोल्हापूरमध्ये सभा. दसरा चौकात लागले मोठाले बॅनर्स. बोर्ड परीक्षांसंदर्भात शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय. बोर्डाची परीक्षा वर्षातून 2 तर 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना 2 भाषा शिकणं अनिवार्य. मुंबई नाशिक महामार्गावर ठाण्यात पुन्हा वाहतूक कोंडीची शक्यता. साकेत पुलाचं बेअरिंग निघाल्यामुळे दुरुस्तीचं काम सुरू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.